तत्पूर्वी मुंबई महानगरपालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर हातोडा मारला. अनधिकृत बांधकामाबाबत काल नोटीस बजावल्यानंतर लगेचच महानगरपालिकेनं कारवाई केली. त्याला हायकोर्टानं स्थगिती दिली असली तरी या दरम्यान बरंच नाट्य रंगलं. आज मेरा घर टूटा है, कल तेरा खमन टूटेगा. बॉलिवूडची अँग्री यंग वुमन खूपच भडकली आहे. त्याला कारण आहे हे. कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयावर मुंबई महापालिकेनं हातोडा हाणला. मंगळवारी महापालिकेनं अनधिकृत बांधकामाबाबत अवघ्या 24 तासांची मुदत देत दरवाजावर नोटीस चिकटवण्यात आली. त्यानंतरही कंगनानं ट्विटरवरून आपला चौफेर हल्ला सुरूच ठेवला आणि त्यानंतर अपेक्षेप्रमाणे महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक बुलडोझर घेऊन दाखल झालं आणि तिच्या कार्यालयावर हातोडा पडला. मुंबईच्या प्रवासात असलेल्या कंगनाला याबाबत माहिती मिळाली आणि तिनं ट्विटरवरून पुन्हा जोरदार हल्ला चढवला. डेथ ऑफ डेमोक्रेसी या हॅशटॅग खाली तिनं ट्विटची मालिकाच लिहिली. पहिल्या ट्विटमध्ये केवळ पाकिस्तान असं लिहून तोडकामाचे फोटो टाकले. त्यानंतर तिनं आपल्या राम मंदिरात बाबर शिरल्याचा घणाघात केला. ती माझ्यासाठी केवळ इमारत नाही, राम मंदिर आहे. आज तिथे पुन्हा बाबर आलाय. आज इतिहासाची पुनरावृत्ती झालीय. आज राम मंदिर पुन्हा तुटणार आहे. मात्र बाबर लक्षात ठेव, हे मंदिर पुन्हा उभं राहील. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, असं ट्विट कंगनानं केलं. तर त्यानंतर मी कधीही चुकीची नव्हते, माझ्या शत्रूंनी हे पुन्हा पुन्हा सिद्धही केलंय, त्यामुळे माझी मुंबई आता खरंच पीओके वाटायला लागलीय, असं म्हणत तिनं पुन्हा एकदा मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरशी केली. एकीकडे पाडकाम आणि कंगनाचा ट्विटर हल्ला सुरू असताना तिचे वकील रिजवान सिद्दीकींनी हायकोर्टात धाव घेतली. अनधिकृत बांधकामाबाबत अवघ्या 24 तासांची मुदत अपुरी असल्याचा दावा त्यांनी कोर्टात केला. न्यायमूर्ती एस जे काथावाला आणि आर आय चांगला यांच्या खंडपीठानं याबाबत महापालिकेला नोटीस पाठवली असून गुरुवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. शॉप तक नोटीस देना आपको उनको पड़ता है जिनके घर में काम चालू हो. हमारे घर में पिछले 18 महीने से कोई काम नहीं हो रहा है. 6 महीने से तो कोरोना है. कोरोना के चक्कर में वैसे भी सब काम बंद है. मेरी क्लाइंट जो है वो खुद हिमाचल में है, वो भी यहाँ पे नहीं है. उसके बावजूद वो लोग इलीगल अंदर घुसे घर में, क्रिमिनली थ्रेटन करके और आस पड़ोस में सबको धमकी दे के घुस गए घर में और उन्होंने अपना जो भी कुछ कार्रवाई किया. आता पाडकामाला स्थगिती मिळाली असली तरी तोपर्यंत कंगनाच्या ऑफिसचा नकाशा पार बदलून गेला होता. त्यामुळे मुंबईत येताच कंगनानं संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे, तुझे क्या लगता है कि तूने फिल्म माफिया के साथ मिलके मेरा घर तोड़ के मुझसे बहुत बड़ा बदला लिया है. आज मेरा घर टूटा है, कल तेरा खमन टूटेगा. ये वक्त का पहिया है, याद रखना. कंगनाचं कार्यालय डॅमेज झालं असलं तरी घाईघाईनं केलेल्या या कारवाईमुळे मुंबई महापालिकेची इमेजही काही कमी डॅमेज झालेली नाही. कंगनाला सहानुभूती मिळाली आहे. हायकोर्टानं दिलासा दिलाच तर कंगना आपलं ऑफिस पुन्हा नीटनेटकं करेलही. मात्र शिवसेना आणि मुंबई महापालिका डॅमेज कंट्रोल कसं करणार हा प्रश्नच आहे. प्रशांत अंकुशरावसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.